सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मतदार संघांच्या विकास कामांसाठी मंत्री असो मुख्यमंत्री असो लागेल त्या शब्दांमध्ये ते बोलून या ठिकाणी काम खेचून आणण्याची ताकद ही भारत नानांमध्ये होती. हे महाराष्ट्राच्या या राजकारणात आणि विधिमंडळाच्या कामकाजात ना आम्ही सगळ्यांनी पाहिले. नाना जेव्हा विधिमंडळात भाषण करता उभं राहायचे त्या विरोधकांना सुद्धा धडकी मनामध्ये बसायची की नाना नेमका आता काय बोलतायत. पण महापुराच्या वेळेस नानांनी जे भाषण केलं त्या पंढरपूरच्या परिसरातल्या आणि या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या लोकांवर जे प्रचंड मोठं नैसर्गिक संकट आलं होतं त्या नैसर्गिक संकटामध्ये जे भारत नानांनी काम केलं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल आणि पंढरपूरच्या सुद्धा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल याचा आवर्जून उल्लेख मला करायचा आहे. नानांनी खरं तर लोकांच्या व्यथा या महाराष्ट्रभर या तालुक्यातल्या मतदारसंघापर्यंत मांडल्या आणि म्हणून जे जे सरकार सत्तेवर होत त्या सरकारच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जी कोट्यावधी रुपयांची विकास कामं जी आपल्याला पाहायला मिळतील त्याला फक्त कारणीभूत भारत नाना भालके हे मला मनापासून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आज या ठिकाणी भगीरथ यांचं भाषण मी ऐकत होतो. अत्यंत भावनावश होऊन भारत नानांची जी काही इच्छा आहे, भारत नानांचं जे काही अपुरं स्वप्न आहे, भारत नानांची जी काही तळमळ या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांच्या सेवेची ती आज त्यांच्या शब्दातून या ठिकाणी मला ऐकायला मिळाली. आणि म्हणून आज या भारत नानांचं स्वर्गीय भारत नानांनी जे पाण्याचं स्वप्न या मतदारसंघात जे पाहिलं ते पूर्ण करण्याची ताकद आणि हिंमत ती कुणाच्यात असेल तर भगीरथ दादांमध्ये आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचं. आज आमचे एक तरुण सहकारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून मी त्यांचं कामकाज पाहतोय आणि मला अभिमान आहे की भारत नानांचं काम पुढे चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये मला दिसतंय. भगीरथजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या दुःखांमधून तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून जात आहात गेलेला आहात हे दुःख गेल्या काही वर्षांपूर्वी माझ्यामधनं गेलं. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असेल, आदरणीय आमचे तरुण नेते राहुलजी गांधी असतील, त्यांनी सुद्धा त्या अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये मला सांभाळलं, मला साथ दिली. परंतु आज आपण सर्वांनी भाग्य मानलं पाहिजे की ह्याच प्रसंगामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जशी तुम्हाला साथ दिली तशी त्यांनी मला साथ दिली. आदरणीय अजितदादांसारखं आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचं नेतृत्व आपल्याला लागलं जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि मला खात्री आहे की ह्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा तुम्ही आमदार म्हणून विधिमंडळात याल तेव्हा ह्या मंगळवेढा मतदारसंघाची सगळी अपुरं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही अजितदादांनी आम्ही सगळे मंत्री म्हणून राज्यातले निश्चितपणे घेऊ हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि म्हणून मी आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या राज्याचा एक या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी मंत्रिमंडळातला म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करायला आलो की हे महाविकास आघाडीचं सरकार जे आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आणि आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतंय, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करतंय ज्याच्यामध्ये एक अनुभवी नेतृत्व आदरणीय अजितदादांसारखं आहे, ज्यांनी आज आर्थिक अडचण असताना सुद्धा सर्वसामान्य आधार देण्याकरता अनेक योजना आदरणीय अजितदादांनी गेल्या 1.5 वर्षात राबवल्या, सातत्याने आपल्या लोकांना कशी मदत पोहोचेल जी नुकसान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं ज्यांचा व्यापार ठप्प झाला ज्यांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगार झाले अशा लोकांना कसा आधार मिळेल ह्याचा सातत्याने विचार करणार असं अजितदादांचं नेतृत्व आपल्याला मिळालं. हे सगळं नेतृत्व आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतंय आणि म्हणून हे महाविकास आघाडीचं सरकार आणि भविष्य काळ आपल्याला मजबूत करायचं असेल तर भरत भगीरथ दादांना आपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची आवश्यकता. ही जी काय भाजपची नेते मंडळी गेल्या काही दिवसात आले मी सुद्धा अमोल मटकरींसारखं व्हॉट्सअपवर वृत्तवाहिन्यांवर त्यांची भाषणं ऐकत होतो. म्हणजे कुणी काय बोलावं ह्याचं तारतंत्रच खरं राहिलं नाही. मी बरंच काय बोलू शकतो परंतु आता वेळ कमी, आदरणीय अजितदादांना खरं तर बोलण्याची आवश्यकता आहे. परंतु पुन्हा एकदा एक तरुण या राज्यातला कार्यकर्त्या नात्याने भगीरथ दादांची साथ आम्हाला विधिमंडळामध्ये द्यावी आणि आम्ही सगळेजण स्वर्गीय भारत नानांच्या आठवणी मनामध्ये ठेवून भगीरथ दादांना निश्चितपणे आम्ही मदत करू, ह्या मंगळवाड्याचा विकास घडवण्यासाठी जीवाचं रान करू. ओढच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो, जय हिंद जय महाराष्ट्र.